अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुक्यातील फत्तेपूर ग्रामपंचायत येथे 75वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। यावेळी फत्तेपूर ग्रामपंचायतीच्या सरपंच पुष्पा शेजुळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात येऊन राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यात आली आहे। स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून फत्तेपूर ग्रामपंचायतीमार्फत माजी सैनिक, पत्रकार तसेच ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार करण्यात आलाय। तर शासनाने शेतकऱ्यांच्या हितासाठी नव्याने सुरू केलेल्या ई पीक ऍप संदर्भातील माहिती फत्तेपूर येथील सर्कल विष्णू पाटील यांनी दिली आहे। भारतीय स्वातंत्र्य दिनाचा अमृत जो अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिन आहे त्याच्या आपल्या सर्वांना शुभेच्छा। आदरणीय व्यासपीठ तसेच सर्व उपस्थित गावकरी, फत्तेपूर व फत्तेपूर परिसरातील बंधू भगिनी, या आपल्या देशात स्वातंत्र्य मिळवण्यासाठी ज्याही ज्ञात अज्ञात वीरांनी आपलं बलिदान दिलं त्या सर्व ज्ञात अज्ञात हुतात्म्यांना मी वंदन करतो। मित्र हो, आज एका महत्वाच्या आणि अशा क्रांतिकारी अशा शेतकऱ्याच्या जीवनाशी संबंधित अशा महत्वाच्या एका ऍप बद्दल मी आता तुम्हाला माहिती देत आहे। आपल्या तलाठी दप्तरी असलेला जो गाव नमुना नंबर 7 मालकी हक्काचा आणि त्याच्यात सोबत जोडलेला असलेला गाव नमुना नंबर 12, तर या गाव नमुना नंबर 12 मध्ये आपण शेतामध्ये जे पीक पेरलेलं असतं त्या पिकाची नोंद पारंपरिक पद्धतीने तलाठ्याप घेत होते, प्रत्यक्ष पीक पाहणी करून किंवा एखाद्या शेतकऱ्याने सांगितलं की आप्पासाहेब मी आज अशी माझ्या या गटामध्ये अशी पीक पाहणी केलेली आहे, बाबा पीक पेरलेलं आहे त्याची तुम्ही नोंद घ्यावी। तर अशा पारंपरिक पद्धतीने नोंद घेण्यामध्ये काही त्याच्यामध्ये मर्यादा होत्या। त्या समजा खरीप हंगामाची पीक पाहणी असेल तर त्याला एक ठराविक कालावधीमध्ये ती संपूर्ण करायची होती आणि तलाठी आप्पांकडे 2-2, 3-3, 4 गाव, 1-1 हजार, 1.5 हजार अशा गटांची संख्या, अशा प्रत्येक ठिकाणी तलाठी आप्पांना जाणं काही शक्य होत नव्हतं। नंतर त्याच्यामध्ये काही चुका होत होत्या, काही वेळेला असं व्हायचं की शेतकऱ्याने पेरलेले असायचा मका पण मग संपूर्ण क्षेत्र चुकून कपाशी म्हणून नोंदलं जायचं, मग ज्यावेळेला नैसर्गिक आपत्ती येते किंवा मदत देण्याची वेळ येते त्यावेळेला त्याच्यामध्ये थोडस हे व्हायचं की बाबा माझे पीक पेरा चुकीचा मांडला गेलेला होता। तर आता महाराष्ट्र शासनाने महसूल विभागाने अतिशय असं क्रांतिकारी ऍप आणलेलं आहे, त्याला ई पीक पाहणी ऍप असं नाव दिलेलं आहे। 2 दिवसांपूर्वी माननीय मुख्यमंत्री महोदय यांनी हे ऍप लोकार्पण केलेलं आहे। तर त्या ऍपमधून काय होणार आहे आता, तर या ऍपची खासियत अशी आहे की शेतकरी हा स्वतः त्या ऍपद्वारे आपण जे काही आपल्या गटामध्ये पीक पेरलेलं आहे त्याची नोंदणी स्वतः करणार आहे। तर हा शासनाने आपल्या शेतकरी बांधवांवर टाकलेला सर्वात मोठा विश्वास आहे। या प्रकल्पाचं ब्रीद वाक्य जसं आहे की माझी शेती माझा सातबारा, मीच नोंदवणार माझा पीक पेरा। तर याच्यामध्ये फायदे काय होणार आहे, तर शेतकऱ्याने जे प्रत्यक्ष पीक पेरलेलं आहे त्याची शासनाकडे अचूक माहिती, अचूक आकडेवारी गोळा होणार आहे। त्याच्यानंतर आपल्या शेतामध्ये जे जलसिंचनाचे साधन असतात, विहीर, इलेक्ट्रिक मोटर किंवा ठिबक सिंचन, काही पॉली हाऊस मधले घेतले असणारे पिकं, याची अचूक नोंद या ऍप मधून मिळणार आहे। तसेच या ऍप मध्ये या पिकांचा प्रत्यक्ष फोटो काढायचा आहे, त्याची तुम्हाला जिओ टॅगिंग होणार आहे, म्हणजे त्या नंतर हा डाटा सर्व पुढे गावाचा आपला जो नकाश असतो त्याच्याशी मॅपिंग होणार आहे, म्हणजे तुमच्या गावाचा गट नंबर अचूक, शेतमालकाचं नाव अचूक आणि त्याच्यातलं त्यांनी पेरलेला पेरा अचूक। तर हे पीक पाहणी जे आहे, यापूर्वी 2018 मध्ये पालघरमध्ये या ऍपची यशस्वीरित्या चाचणी झाली,
रब्बी हंगाम 2019 पासून प्रत्येक महसूल विभागात एक तहसील या पद्धतीने 6 तालुक्यामध्ये हा पायलट प्रोजेक्ट राबवण्यात आला. त्या पायलट प्रोजेक्ट मध्ये आलेले ज्या काही त्रुटी अडचणी त्याचं सर्व समाधान करून एक नवीन ऍप आता आजपासून सर्व शेतकरी बांधवांना उपलब्ध झालेला आहे. आजचा इथला कार्यक्रम संपल्यानंतर आपण 2-3 शेतकऱ्यांच्या शेतामध्ये प्रत्यक्ष जाऊ. या ऍप बाबत ज्या काही लिंक्स आहेत ते डाऊनलोड कसं करायचं त्याच्याबाबतची माहिती तलाठी अप्पांनी सर्व गावांमध्ये शेअर केलेली आहे. अजूनही याच्यामध्ये जर तुम्हाला काही अडचण आली ऍप डाऊनलोड करण्यात प्रत्यक्ष पीक पाणी नोंदवण्यात तर तलाठी अप्पा आहे, आम्ही मदतीला आहे. तसेच अतिशय प्रोफेशनल पद्धतीची म्हणजे जसं आपण एखाद्या मोबाईल कंपनीला फोन करतो कॉल सेंटरला तशा पद्धतीचं एक कॉल सेंटर महाराष्ट्र शासनाने उभारलेलं आहे. तर याच्यामध्ये तो जो नंबर दिलेला आहे हेल्पलाईन नंबर तो पुण्याचा आहे 020-25-71-71-2 किंवा लक्षात ठेवायला सोपा 020-25-712-712 असा अतिशय सोपा लक्षात ठेवण्यासाठी नंबर आहे. तर याचे फायदे खूप आहे. तर आता मागे चंद्रपूर तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये असं व्हायचं की ते तांदळाचं पीक असतं तर शासनाला अचूक आकडेवारी मिळत नव्हती. पण ज्या वेळेला या ऍपचा वापर सुरू झाला त्या ऍपच्या वापराच्या माध्यमातून शासनामध्ये शासनाचे अतिशय करोडो रुपयाचा त्याच्यामध्ये बचत झालेली आहे. तर या ऍपमध्ये तुमच्या उभ्या पिकाची पीक निहाय हंगाम निहाय क्षेत्र निहाय पिकाची माहिती जलस्रोताची साधने याच्यामध्ये तुम्हाला बांधावरची झाडे सुद्धा नोंदवता येणार आहे. आपल्या बांधावर निंब साग अशा पद्धतीची जी झाडं आहेत यापूर्वी ती कदाचित असलेली की सातबारा नोंदली नसतील तर ती तुम्ही स्वतः सुद्धा नोंदवू शकणार आहे. याच्यानंतर हे ऍप आता आजपासून सर्वांना उपलब्ध झालेलं आहे. तरी सर्वांनी ते ऍप डाऊनलोड करायचं. तर याच्यामध्ये तलाठी अप्पांच्या मार्गदर्शनाखाली आम्हाला जर गावातल्या काही उत्तर स्वयंसेवी विद्यार्थ्यांची किंवा मुलांची जर जे नवतरुण आहे त्यांची जर मित्रमंडळ जे आहे त्यांची जर मदत मिळाली आपल्या गावाचा जो डाटा आहे शासनाकडे जाणारा तो अचूक पद्धतीने संकलित होईल अशी मला आशा वाटते. आणि आपण हे सर्व ऍप डाऊनलोड करायचं आहे. हे ऍप आता 2 पद्धतीने उपलब्ध आहे. एक ऍप जे प्रत्यक्ष तुम्ही पीक पाणी नोंदवणार आहे आणि ती पीक पाणी कशी नोंदवायची याचा जर तुम्हाला अनुभव घ्यायचा असेल तर ते अनुभव घेण्यासाठी एक डेमो ऍप सुद्धा आपल्याला दिलेलं आहे. तर सर्वांनी आधी डेमो ऍप डाऊनलोड करायचं, 1-2 दिवस ते वापरून बघा. त्याच्यामध्ये काही अडचणी असतील आम्हाला विचारा आम्ही सांगू आणि मग प्रत्यक्ष त्याच्यानंतर तुम्ही ते जे प्रत्यक्ष पीक पाणीचं जे ऍप वापरायचं ते ऍप वापरायचं. दोन्ही ऍप उपलब्ध आहेत. त्याच्यानंतर जे प्रत्यक्ष वापरायचं जे ऍप आहे त्याची माहिती शक्यतो अचूक भरा कारण ती तशीच्या तशी 7-12 उमटणार आहे. तर अशा पद्धतीने हे ऍप आहे. सर्वांनी याचा लाभ घ्या आणि जास्तीत जास्त कारण आता हे पुढचं जग जे इथे आयटी आणि तंत्रज्ञानाचं आहे. या बातमीत इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jvnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोअरवरील JBN न्यूज ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.